वेलकम फ्रेंड्स, रेणुका जूनियर कॉलेज। माय नेम इज ढोले एनएस, सब्जेक्ट इंग्लिश, स्टैंडर्ड 12th, लेक्चर नंबर 5, एंड आवर टॉपिक नेम इज ऑन सेइंग प्लीज। इन लास्ट लेक्चर वी सॉ द हाउ अ सेइंग प्लीज एंड हाउ द पर्पज ऑफ सेइंग प्लीज इन दिस लेटर। In this, the latter went to the build up his man, fag whereupon vague into downstairs and kicked the page body. जेव्हा सर अँथनी ॲब्सोल्यूट काय करतो, ॲब्सोल्यूटला धमकावतो, त्यानंतर त्याला बाहेर जाण्यास सांगतो आणि फॅग नंतर खालच्या मजल्यावर जातो. टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली गेटिंग बॅक हिज एम्प्लॉयर हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग बिकॉज हिमसेल्फ हॅड बीन नॅप्ड ब्रेकफास्ट हिज वाईफ. तो खाली गेल्यावर लिफ्टमॅनला त्याने कदाचित सॉरी म्हटले नसेल, तो खरे आहे, पण त्याच्या बॉसमुळे तो दुखावला गेला होता, कारण त्याने त्याला गुड मॉर्निंग शुभ सकाळ म्हटले नव्हते, कारण स्वतःलाच नेहरीच्या वेळी त्याच्या बायकोने त्याच्याशी काय केली होती, कटकट केली होती. आन्सर्ड हर बॅक इन फॅक्ट वर्थ अँड आवर इल ह्युमरस बॅड मॅनर्स प्रोबॅबली टू मोर पॉइजन स्टीम इन जनरल लाईफ दॅन क्राईम इज द कॅलेंडर. कारण स्वयंपाक्याला प्रत्युत्तर दिले होते, आपण परिहासाने जगाला संक्रमित करत असतो, पण दिग्दर्शिकेतील सर्व गुन्ह्यापेक्षा वाईट शिष्टाचार कदाचित सामान्य जीवनाच्या प्रवाहात अधिक विषबाधा करण्यासाठी कार्य करत असतो. फॉर वन वाईफ गेट्स ब्लॅक आय फ्रॉम अदरवाईज गुड नेचर हजबंड एंटर द हंड्रेड हु लव्ज लाईफ अँड मॅथिडॉन अंडर द शॅडो ऑफ मोर्स टेम्पर. चांगला स्वभाव असलेल्या नवऱ्यामुळे बायकोच्या डोळ्याखाली कधी काळी वर्तुळे येतात. तेथे अशाही 100 जणी आहेत की ज्यांच्या अत्यंत क्रोधी नवऱ्यामुळे नेहमी त्यांना शहीदांचे आयुष्य जगावे लागते, आणि अशाच परंतु अशा त्यांच्या खाजगी वागणुकीचा किंवा शिष्टाचाराचा कायदा संरक्षक होऊ शकत नाही. नो डिकेलागेस क्लाउड ओव्हर द व्हास्ट एरिया ऑफेन्स नॉट गुड ॲडमिनिस्ट्रेशन लॉ विच गव्हर्न द सोशल ॲक्टिव्हिटीज आवर स्पीच टील आवर लिफ्ट आयब्रोज अँड ऑल आवर मूड्स मॅनर. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा कायदा काय करू शकत नाही. सोसायटीमध्ये आपण बोलणं, आपलं चालणं किंवा आपण कसं वागतो, या देअर आयब्रोज मूड देज मॅनर, त्याच्यामध्ये मॅनर्स आपले ठरवत असतात. देन सिम्पथी व्हाईल द ट्रू देर इज लॉ कंप्लोज टू से प्लीज अँड सोशल प्रॅक्टिस मच मोर स्केअर्ड विद इन्जॉय सिव्हिल. म्हणजे या सिव्हिल लाईफमध्ये देर इज द सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर, म्हणजे खूप जुन्या काही गोष्टी असतात. ॲज फर्स्ट रिक्वायरमेंट सिव्हिलिटी ॲज द शूड ॲकॉनॉलेज सर्व्हिस, म्हणजे आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे. प्लीज थँक्यू इट द स्मॉल चेंजेस विथ पे युअर सोशल बिईंग, म्हणजे सॉरी किंवा थँक्यू या काय असतात, छोट्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये असतात. अँड वी पे द वे द सोशल बिईंग, आणि इथून सामाजिकतेला सुरुवात होते. दे आर द लिटल कॉर्टियस विच कीप अ मशीन लाईफ इज रनिंग स्वीटली, म्हणजे आपलं लाईफ पुढे पुढे जात आहे. देन इंटरकोर्सेस अपॉन द बेसिस, त्याच्यावरती काही गोष्टी डिपेंड असतात. आय शूड लाईक द फीचर इन कनेक्शन माय फ्रेंड इज द पोलाईट कंडक्टर. आता मला एक गोष्ट आठवते की सामान्यतः एका मला मित्राचं उदाहरण द्यायचं आहे, बाय द कंडक्टर म्हणजे जो वाहक असतो. इज द डिस्केम लिटल आय डू नॉट इंटर सजेस्ट रिब्यूक द कंडक्टर जनरली. आता बघा त्याच्यामध्ये आता कंडक्टरचा या शीर्षकाखाली मला त्याचा निंदा करण्याचा अजिबात हेतू नाही. ऑन द कॉन्ट्ररी आय डिस्पोज थिंग दे आर द फ्यू क्लासेस मेन थ्रू द ऑर्डर एव्हरी ट्राईंग अँड कॉलिंग बेटर दॅन कंडक्टर. सो म्हणजे एका कठीण परिस्थितीतून जाऊन विचार करायला प्रवृत्त केले जाते की समाजातील खूप कमी लोक कंडक्टरला चांगले म्हणण्याचा काय करता प्रयत्न करतात.
Here and there you will meet unpleasant spiceman, regards the passenger and his natural enemies. म्हणजे जिकडे तिकडे तुम्हाला एक अप्रिय नमुना भेटेल, व्यक्ती भेटेल जो प्रवाशांना त्याचा काय करतो एक नैसर्गिक शत्रू मानत असतो. As the creature holds cheap purpose on his bus to cheat him, म्हणजे प्रवाशांचा मुख्य हेतू त्याला फसविणे आहे असा नाही. His loud voice and aggressive manner, त्याचा मोठा आवाज आणि आक्रमकपणा. But this type is rare is to be, पण हा प्रकार आता दुर्मिळ, पूर्वीपेक्षा दुर्मिळ दुर्मिळ होत चाललेला आहे. I fancy the public owes much underground the railway company, म्हणजे मी जनतेच्या वतीने अंडरग्राउंड रेल्वे कंपनीचे आभार मानतो की विच रन्स बसेस फाइंडिंग द सर्टन स्टँडर्ड, की ज्या बस देखील चालवतात. अँड सिव्हिलिटी सर्व्हिस टेकिंग ऑफ इज स्टँडर्ड, आणि नोकरदारामधील नागरिकपणाच्या एका विशिष्ट दर्जाचा आग्रह धरण्यासाठी ते जोर देतानी एक मानक त्यांनी मानलेलं आहे. इज देअर द फिलिंग ऑफ अनफ्रेंडलेस अँड कंडक्टर्स ॲट क्लास पे ट्रायब्यूट द पर्टिक्युलर मेंबर ॲट द क्लास. आता असे केल्याने प्रवाशांसाठी केवळ सुखरूपकारकच नाही तर महत्त्वाची सामाजिक सेवा पण देतात. म्हणून कंडक्टर वर्गात कुठलेही कुठलीही अभित्रुचीची किंवा भावना न ठेवता त्याच्या वर्गाला एक विशेष सन्मान देता येतो. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस एक्झिस्टंट डे अँड आय जम्प टू द बस अँड फाउंड द लेफ्ट हू विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. मी पहिल्यांदाच एकदा बसमध्ये बसलो आणि काय झालं, जेव्हा चढण्यासाठी उडी मारली तेव्हा असं लक्षात आलं की खिशामध्ये काय नाही आहे, पैसे नाही आहे, मी पैसे घरीच विसरलो होतो. एव्हरी वन हॅड एक्सपिरियन्स ॲज नोईंग फिल्मिक्स, प्रत्येकाला हा अनुभव आलेला असतो. हिज डिस्कर्सी अराउज, म्हणजे आपल्या आभूती. यू आर अनॉयड बिकॉज यू आर लाईक फुल इज द बेस्ट लाईक द नो द वरस्ट, पण तुम्ही रागवलेले दिसता किंवा तुम्ही मूर्खासारखे वागता किंवा एका गुलामासारखे दिसता. यू विल बी द सर, यू विल फुल इज द बेस्ट, यू विल नॉट बी द सरप्राईज कंडक्टर यू पुडली मच टू से, पण ही गोष्ट कंडक्टरच्या तुमच्या लक्षात लगेच येते. अँड यस, वेन दॅट थिंग्स इज कंडक्टर्स यू से आय नो स्टेल ओल्ड ट्रिक, मग मी जुनीच युक्ती वापरतो. कोणती? देन नाऊ, आता काय कर, देन ऑफ यू गेट आउट, आता तुम्ही काय करा, उतरा. इन दिस वे द ऑथर से अ वन थिंग्स अँड व्हॉट अ वन पर्टिक्युलर थिंग्स अबाउट द सेईंग प्लीज अँड हाऊ टू से प्लीज. थँक यू. इन नेक्स्ट लेक्चर वी सी अ नेक्स्ट पार्ट ऑफ दिस topic on saying please.